नमस्कार, मी दिलीप ठाकरे, स्टार अपेक्ष न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज 4 ऑगस्ट जडीबुटी दिनानिमित्त आज आपल्या कार्यालयामध्ये पतंजली राज्य प्रभारी आयुर्वेदाचार्य निलेश वानखेडे हे आपल्या कार्यालयात येऊन त्यांच्याशी आपण जडीबुटी दिनानिमित्त चर्चा करूया. सर, आज जडीबुटी दिन साजरा करण्याचा उद्देश काय आहे? नमस्कार. जडीबुटी दिन हा साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे 4 ऑगस्ट हा आचार्य बाळकृष्ण यांचा जन्मदिवस, आणि यांचा जन्मदिवस एक कुठल्याही प्रकारचे जडीबुटी किंवा वनस्पती लावून साजरा केला जातो. त्यानिमित्त पतंजलीचे जेवढेही साधक आहेत हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती लावून आणि याचा प्रचार आणि प्रसार करतात, रोपटी लोकांना वाटतात आणि अशा प्रकारे याला साजरा केला जातं. त्यानिमित्ताने जिल्हास्तरीय लेवलवर 1000 झाडांचं वाटप केलं जातं आणि तहसील लेवलला कमीत कमी 500 झाडांचं वाटप करून मोठ्या प्रमाणात आयुर्वेदीय औषधी वनस्पतीची लागवड केली जाते. जडीबुटी दिनानिमित्त आपण कोणत्या वनस्पती लावतात? जडीबुटी दिनानिमित्त आवळा, अश्वगंधा, शतावरी, तुळस, गिलोय, गुळवेल, त्यानंतर सर्पगंधा, भारंगी अशा वेगवेगळ्या वनस्पती ज्या या वातावरणामध्ये जगू शकतात अशा प्रकारच्या वनस्पती आपण इथे लावतो आणि त्याचे रोपांचे वाटप सुद्धा करतो. या वनस्पतीचा वैद्यकीय दृष्टिकोनातून कसा उपयोग करता येईल? आयुर्वेदीय वनस्पती याचा उपयोग आपण नित्यनिमाने करू शकतो, रोजच्या वापरात करू शकतो. साधं ताप जरी असला तरी तुळशी किंवा गिलोयचा काढा घेऊन आपण ताप ठीक करू शकतो, किंवा बीपी शुगर सारखे जर व्याधी असले तर बीपी करिता सर्पगंधा, जटामासी यासारख्या वनस्पतीचा वापर आपण करू शकतो, किंवा शुगर जर असलं तर सदाबहार किंवा गुडमार यासारख्या वनस्पतीचा वापर आपण करू शकतो. बऱ्याचशा अशा वनस्पती आहे ज्याचा नित्यनिमाने वापर करून आपण आपले शारीरिक कमजोरी ठीक करू शकतो. त्यामध्ये अश्वगंधा, शतावरी आहे, किंवा ज्यांना मानसिक विकार आहे किंवा ज्यांना स्मृती तेज करायची आहे अशा व्यक्तींकरिता ब्राह्मी आहे किंवा मंडुकपर्णी आहे, अशा प्रकारच्या वनस्पतीचा वापर आपण करू शकतो. वनस्पती बऱ्याच आहे आणि याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो. नागपूर जिल्ह्यामध्ये आपण किती प्रमाणात वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबवता? सुरुवातीला सांगताना मी सांगितलं की जिल्हा लेवलला 1000 वनस्पतींच्या लागवडीचा आम्ही उपक्रम हाती घेतो. यामध्ये नागपूर जिल्ह्याचा सर्वप्रथम मुख्य कार्यक्रम आम्ही सावनेर तहसीलमध्ये आयोजित केलेला आहे, ज्याचा उद्या 5 तारखेला दुपारी 12 वाजता सावनेरला प्रोग्राम आहे. त्यामध्ये 1000 झाडांचं वाटप आम्ही करणार आहोत. त्यानंतर नागपूरच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसरांमधले तहसीलमध्ये 500 झाडांचं वितरण होत आहे. परत नागपूर सिटीमध्ये पूर्व विभागामध्ये 500, पश्चिममध्ये 500, दक्षिण आणि उत्तरमध्ये 500 अशा प्रकारचे प्रत्येक विभागामधून आम्ही 500 झाडांचं वितरण करत आहोत. या उपक्रमाअंतर्गत मागील वर्षी गोंडखैरी येथे काळमेश्वर तहसीलमधील एक छोटस गाव आहे गोंडखैरी, या गावामध्ये 1000 वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही केला होता. बघत राहा स्टार अपेक्ष न्यूज, स्टार का वार. धन्यवाद.